पहिल्या मराठी पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. पुण्याच्या सुरभी अकॅडमी तर्फे मिलाफ या कार्यक्रमात या पुस्तक आणि सीडीचंही प्रकाशन झालं. शिवाय सुनील पाटील यांच्या विद्यार्थ्यांनी यावेळी बासरी वादनाने सगळ्यांची मनं जिंकून घेतली. माउथ ऑर्गन वादकांसाठी एक चांगली बातमी म्हणजे या वाद्यावरील मराठी भाषेतल्या पहिल्या पुस्तकाचं आणि सीडीचं प्रकाशन करण्यात आलं. निमित्त होतं पुण्यात झालेल्या मिलाफ या कार्यक्रमाचं. पुण्याच्या सुरभी अकादमीमार्फत या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. माउथ ऑर्गन कसं वाजवावं या संदर्भातलं मराठीतलं हे पहिलंच पुस्तक असल्यानं रसिकांमध्येही या कार्यक्रमाची उत्सुकता होती. पुस्तकाचे लेखक आहेत सुनील पाटील. यावेळी त्यांनी आपल्या माउथ ऑर्गन वादनाचा अनोखा असा नजराणा पेश केला. आणि मला सांगायला आनंद होतो की आपण बघतो की तळागाळामध्ये किंवा शहरामध्ये सुद्धा लोकांकडे वाद्य आहे पण ते कसं वाजवायचं हे लोकांना माहिती नाही. आणि मग ही अडचण दूर करण्यासाठी अत्यंत सोप्या भाषेमध्ये एक सुंदरसं लहानसं पुस्तक या वाद्यावरचं मी लिहिलेलं आहे. या कार्यक्रमाला सुनील पाटील यांच्या शिष्यांनी बासरी वादन करून रसिकांची मनं जिंकून घेतली. या कार्यक्रमात खास उपस्थिती होती ती पंडित विवेक सोनारे यांची, जे पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचे शिष्य आहेत. यावेळी बासरी कशी वाजवावी या सीडीचंही प्रकाशन करण्यात आलं. म्हणूनच या कार्यक्रमाचं नाव होतं मिलाफ. सुनील पाटील यांचे विद्यार्थी विवेक सोनार आणि प्रमोद पत्तार यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. ब्युरो रिपोर्ट, साम मराठी. महाराष्ट्राची